वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी 24 जानेवारीला महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. महाराष्ट्रात ज्या संघटना एनआरसी सीएए आणि एनपीआरवर अभ्यास करतायत त्यांच्यासह काही मुस्लिम संघटनांसोबत त्यांनी बैठक घेतली. तसंच देशाची ढासळती अर्थव्यवस्था याविरोधातही आवाज उठवला जाणार असल्याचं आंबेडकरांनी म्हटलंय. या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय कबाडी यांनी. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज काही संघटनांसोबत बैठक घेतली आणि महाराष्ट्र बंदचं त्या ठिकाणी आवाहन केले. काय नेमकी महाराष्ट्र बंद असणार आहे, कशा पद्धतीने हा बंद? ठीक आहे, एनआरसी सीएए याच्याबद्दलची चर्चा फार मोठ्या प्रमाणात चालली आहे, आंदोलनही फार मोठ्या प्रमाणात चाललेलं आहे, पण सरकार कुठेही ऐकते असं दिसत नाही आहे किंवा त्याच्यावरती चर्चा करायलाही तयार नाही आहे. तो उलट दिवसेंदिवस अशीच परिस्थिती येते की आम्ही असणारं हे लागू करणारच, पण त्याच्याचबरोबर एक दुसरी परिस्थिती जी उभरते ज्याच्याबद्दल राजकीय पक्ष बोलायला तयार नाही आहेत, ती म्हणजे ह्या देशाची दिवाळखोरी निघते अशी असणारी परिस्थिती आहे. मागचं जे बजेट सादर केलं ते मागच्या सादर केलेल्या बजेटमध्ये शासनाने असं म्हटलं आहे की 27 लाख कोटी कराच्या रूपाने जमा होतील, पण नोव्हेंबरच्या शेवटी इकॉनॉमिक सर्व्हेचा रिपोर्ट जो आला त्या इकॉनॉमिक सर्व्हेच्या रिपोर्टमध्ये 11 लाख जमले अशी असणारी परिस्थिती आहे, 17 लाख कमी आहे, 16 लाख कमी आहेत अशी असणारी परिस्थिती आहे. 1 फेब्रुवारीला नवीन बजेट सादर केल्या जाईल, त्याच्या अगोदर तुम्ही हे 16 लाख आणणार कुठून? 16 लाख कोटी आले नाही तर या देशाला चालवण्यासाठी पैसा नाही, निधी नाही, आणि निधी नाही तर तुम्ही बँकरप्सीमध्ये आहात. तर हा बँकरप्सीचा मुद्दा, हा बँकरप्सीचा केंद्र शासनाच्या बँकरप्सीचा मुद्दा हा देशाच्या समोर यावा, लोकांच्या समोर यावा म्हणून 24 तारखेला आम्ही असणारा बंदचा कॉल दिलेला आहे. कारण ज्या पद्धतीने इथला असणारा मीडिया असेल, इलेक्ट्रॉनिक असेल, प्रिंट असेल, त्याच्या पद्धतीने जो लिहिला पाहिजे होता ते लिहित नाही आहेत, त्यांनी त्यांची भूमिका बजावली नाही, म्हणून राजकीय आणि सामाजिक संघटनाला येऊन हा लोकांपुढे मुद्दा मांडायचा असेल तर आम्ही आमच्या पद्धतीने आता मांडतोय, बंदच्या रूपाने आम्ही तो मांडतो. साहेब, या आर्थिक विषयावर तुम्ही अगदी सुरुवातीपासून बोलत आहात, म्हणजे तुम्ही मुंबईत आंदोलन केलं तेव्हाही तुम्ही हा मुद्दा मांडला होता. हा मुद्दा अतिशय गंभीर आहे, राज्यातली किंवा असेल केंद्रातली परिस्थिती फार भयानक आहे, मंदीचं सावट खूप मोठं आहे आपल्यावर, पण हे मुद्दे आता मागे जात चालले, सीएचा मुद्दा पुढे येतोय, एनआरसीचा मुद्दा पुढे येतोय, मग हे मुद्दे जाणीवपूर्वक पुढे करून हा मंदीचा मुद्दा रेटण्याचा प्रयत्न सरकार सरकारकडून हा प्रयत्न चाललेलाच आहे की एनआरसी आणि नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन म्हणजे एनसीए हा सरकारकडूनच रेटला जातो, आणि सरकारकडून रेटल्या जाण्याचं कारण असं आहे की त्यांना कन्फ्रंटेशन पाहिजे, त्यांना इथे आरागच पाहिजे, की आरागच झाली तर आर्थिक परिस्थिती सगळीच लोकांच्या समोर येत नाही. आम्ही एनआरसीच्या विरोधातही लढणार आहोत आणि बँकरप्सीचा मुद्दाही आम्ही असताना समोर घेऊन येणार आहोत. तेव्हा बंदचे जे आहे ते बंद हे बँकरप्सी लोकांसमोर यावं म्हणून आहे. भाजपच्या राष्ट्रीय नेत्याकडून 2 मुद्दे महत्त्वाचे मानले जातात. ते पहिला मुद्दा असा की सीएचा मुद्दा हा आमच्या जाहीरनाम्यात होता, त्यावेळेस का कोणत्याही विरोधी पक्षाने याच्याकडे लक्ष वेधलं नाही किंवा त्यावेळेस कोणताही विरोधी पक्ष बोलला नाही. दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे असा की हे सर्व गोष्टी चालू असताना ज्या जी आर किंवा कायद्यामध्ये कुठे असं लिहिलं की महाराष्ट्रातल्या मुस्लिमांना यापासून धोका आहे, हे तर बाहेरच्या देशातल्या अल्पसंख्याकांना आम्ही घेतो आहे असं त्यांचं मत. प्रश्न असा आहे की सीएए हा बाहेरचे ह्याच्यासाठी आहे ह्याच्याबद्दल दुमत नाही, त्याच्याबद्दल नाही, पण एनआरसी कोणासाठी आहे, एनआरसी कोणासाठी ह्याचा खुलासा करा ना. मी या देशामध्ये 70 वर्ष राहतोय, आज माझं 65 वर्षाचं वय झालेलं आहे, मी 65 वर्ष या देशामध्ये राहतोय, आता तुम्ही कोणात मला विचारणार आहे? 5 वर्षानंतर तुम्हाला किक आउट करतील लोक, तर तुम्हाला कोण विचारणार आहे त्याच्यामध्ये? आणि एवढं जर ते म्हणत असतील आमच्या एक मोदीच्या भाषणामध्ये त्यांनी दाखवावं की आम्ही एनआरसी करणार आहोत म्हणून, चॅलेंज आहे माझं, एक भाषण त्यांनी दाखवावं की एनआरसीचा मुद्दा नरेंद्र मोदींनी प्रचारसभेमध्ये घेतला आहे आणि आम्ही तो लागू करणार म्हणून सांगितलेला आहे. अनेक गोष्टी जाहीरनाम्यामध्ये असतात. एक शेवटचा प्रश्न, या तुमच्या बंदमध्ये किती संघटना सहभागी आहेत आणि राज्यातले जे सत्ताधारी आहेत केंद्रातले विरोधक त्यांच्याशी काय तुमचा संपर्क झाला आहे, त्यांना तुम्ही काय? आम्ही एकच त्याच्यामध्ये 35 वेगवेगळ्या संघटना ह्याच्यामध्ये सहभागी आहेत की ज्या उपस्थित होत्या. राहिला राजकीय पक्षांचा निर्णय, मी राजकीय पक्षांच्या निर्णयाचं स्वागत करेन, त्यांनी जर आम्हाला पाठिंबा दिला तर,
पण ही प्रत्येक पार्टीने स्वतःच्या कॅडरला सेन्सिटाईज करण्याची गरज आहे. आणि म्हणून माझी भूमिका, आमच्या पक्षाची भूमिका ही कायम आहे की प्रत्येक पार्टीने यावरती लढलं पाहिजे, स्वतःच्या कॅडरला सेन्सिटाईज केलं पाहिजे आणि सेन्सिटाईज करून त्यांनी या प्रश्नावरती लढलं पाहिजे. धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. दोन महत्त्वाच्या मुद्दे घेऊन हा बंद केला जाईल. पहिला मुद्दा सीए एनआरसीचा तर अर्थातच आहे, पण दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे राज्यातली आणि देशातली असलेली अर्थव्यवस्था, ढासळत असलेली अर्थव्यवस्था, या मुद्द्याला आधारून प्रकाश आंबेडकर यांनी 24 तारखेला बंदचं आवाहन केलेलं आहे. व्हिडिओ जोनेस रोहनचा अक्षय गबडे एम न्यूज.